आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री हलसिद्धनाथ साखर कारखान्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, नूतन अध्यक्ष चंद्रकांत कोठेवाले, कारखाना कार्यस्थळावर सत्कार. श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालक, सभासद व शेतकरी बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवत अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी सहकार्य केल्याने कारखाना ऊर्जित अवस्थेत येण्याच्या मार्गावर आहे. येत्या काळात सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासारखे काम करून दाखवू असा विश्वास नूतन हलशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठेवाले यांनी व्यक्त केला. कारखाना स्थळावर त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, MP पाटील, ज्योतिप्रसाद जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जोल्ले दाम्पत्याकडून ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते चंद्रकांत कोठेवाले व MP पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत कोठेवाले पुढे म्हणाले की सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनातून कारखान्याचे काम चालणार आहे. सर्व संचालक मिळून एकत्रित निर्णय घेऊन कारखाना हित जोपासणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. सभासद व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी MP पाटील, संजय शिंत्रे, पप्पू पाटील यांनीही विचार मांडले. सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की कारखाना बिकट अवस्थेत असला तरी तो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी आहे. तो टिकला तरच इथला शेतकरी टिकणार आहे. हा एकमेव हेतू ठेवून कारखान्याला मदत केली आहे. तर आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष हे कारखान्याचे हित जोपासणारे आहेत. 8 संचालकांच्या मतानुसारच यांची निवड केली आहे. या कार्यक्रमाला संचालक विश्वनाथ कमते, अप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, समित सासने, रामगोंड पाटील, प्रवीण भाटले, जयवंत भाटले, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, सुमित्रा उगळे, बाबासो देसाई, जयानंद जाधव, अच्युत माने यांच्यासह मान्यवर शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी हलसिद्धनाथ कारखाना कार्यस्थळातून शिवाजी भोरे. माझ्या नेतृत्वाखाली ही फॅक्टरी आम्ही सगळं मिळून चालवायचं आहे हे त्यांनी बोलले. हे त्यांच मोठेपण आहे का? म्हणजे मी सांगतो, आम्ही सगळेजणी मिळून त्यांच्या नेतृत्वाखालीच फॅक्टरी चालवणार आहोत. का सांगतो? त्यांनी तर ह्या फॅक्टरीला पैसे देतो म्हणून सांगितले, त्या पद्धतीनं द्या लागलेत. पण पुष्कळ लोक पेपरबाजी केले की ह्यांनी ह्या मीटिंग मध्ये काय येत्या. खरोखरच ह्या वेळेस जर अण्णांनी जर सहकार्य केलंच नसत तर कारखान्याची, शेतकऱ्यांचे किंवा इतर ठेवलेल्या 50 कोटी रुपयांच काय झालं असत? आई फक्त विचार करून झोप येत होते. अशा परिस्थितीत, इतक्या वाईट कारखान्याच्या वाईट परिस्थितीत अण्णांनी हात दिला, अण्णांचा आशीर्वाद मिळाला म्हणून आम्ही आता इथं उभा राहिलो. तर मित्रांनो, 1975-76 दरम्यान मी तालुका सोसायटीचा चेअरमन झालो. त्यावेळी पण फार वाईट परिस्थिती होती त्या संस्थेची, की कुठलीही रेशन किंवा कुठलीही सगळ्याकडे आमच्याकडे नैसर्गिक कट बंद झालेल्या नव्हत्या. अशा वाईट पोझिशन मध्ये मला तिथं चेअरमन व्हायचं पाहिजे.